नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण विषय बुद्धिमत्ता या विषयांतर्गत घटक क्रम ओळखणे उपघटक चिन्हांची मालिका पाहणार आहोत। त्या चिन्हांची मालिका या घटकांतर्गत आलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, या ठिकाणी चार गट दिलेले आहेत चिन्हांचे, तीन गट दिलेले आहेत आणि चौथा गट जो आहे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेला आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या गटामध्ये जे चिन्ह दिलेले आहेत वर्तुळ, गुणाकार, त्रिकोण आणि अधिक, दुसऱ्या गटामध्ये कसा बदल झालेला आहे त्यामध्ये, तर पहा दुसऱ्या पहिल्या गटामध्ये अधिक चार नंबरचं चिन्ह आहे ते एक नंबरला आलं दुसऱ्या गटामध्ये। त्यानंतर गुणाकार पहिल्या गटामध्ये दोन नंबरला होतं, दोन नंबरचं आलेलं आहे दुसऱ्या गटामध्ये दोन नंबरला पहिल्या गटामधलं। त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जे वर्तुळ आहे ते पहिल्या गटामध्ये एक नंबरला आहे, किती, एक नंबरला, आणि ते दुसऱ्या गटामध्ये तीन नंबरला आलेलं आहे। त्यानंतर चार नंबरला दुसऱ्या गटामध्ये जे त्रिकोण आलेलं आहे ते पहिल्या गटामध्ये तीन नंबरला होतं, ठीक आहे। याचप्रमाणे पुढच्या याच्यामध्ये क्रम बदललेला आहे का ते पाहूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चार नंबरचा त्रिकोण आहे तोच तिसऱ्या गटामध्ये आलेला आहे चार नंबरचा, बरोबर। त्याचप्रमाणे क्रम झालाय पहिला। तर दुसरा बघूया गुणाकार, किती नंबरला आहे दुसऱ्या गटामध्ये, दोन नंबरला, तो तिसऱ्या गटामध्ये दोन नंबरला आलेला आहे म्हणून चार दोन। त्यानंतर अधिक आलेला आहे, अधिक किती नंबरला, एक नंबरला, बघा चार दोन एक। त्यानंतर वर्तुळ तीन नंबर, चार दोन एक तीन, याप्रमाणेच क्रम बदललेला आहे तिसऱ्या गटामध्ये सुद्धा। आता चौथ्या गटामध्ये जो प्रश्नचिन्ह दिलेला आहे त्या ठिकाणीही आपल्याला अशाच प्रकारे क्रम बदलत आहे का ते पाहायचं आहे। तर चला पाहूया, आता आपण त्याचप्रमाणे क्रम बदलून पाहूया। चार नंबरचं वर्तुळ आहे ते त्या ठिकाणी घेतलेलं आहे, या ठिकाणी घेऊया चार नंबरला वर्तुळ। त्यानंतर दोन नंबर काय आहे, दोन नंबरला गुणाकार, एक नंबरला काय आहे त्रिकोण, आणि तीन नंबरला काय आहे अधिक। पहा याप्रमाणे आपला प्रश्नचिन्हाचा गट, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चिन्हांचा गट तयार झालेला आहे चार दोन एक तीन, याप्रमाणे मागचे जसा क्रम बदलला त्याचप्रमाणे। तर हा गट जो आहे तो चिन्हांचा गट पर्यायामध्ये आहे का ते आता आपण या ठिकाणी पाहूया। पहिल्या ठिकाणी पहिला क्रमांकाचा पर्याय पाहिला तर वर्तुळ बरोबर आहे त्या ठिकाणी आहे, गुणाकार त्या ठिकाणी आहे, आपण जो गट बनवला आहे त्या ठिकाणी। तीन नंबरला या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे परंतु त्या ठिकाणी त्रिकोणचं चिन्ह आहे म्हणून पहिला गट, पहिला पर्याय चुकीचा आहे चिन्हांचा, म्हणजे तो बसत नाही त्या ठिकाणी। दुसरा पाहूया, त्या ठिकाणी पहा वर्तुळ आहे, एक नंबरला दोन नंबरला गुणाकार आहे, बरोबर आहे, सारखेच आहे, तीन नंबरला त्रिकोण आहे, सारखंच आहे, चार नंबरला अधिक। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन नंबरचा जो पर्याय आहे अचूक प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बसत आहे। त्याच्याशी जो आपण क्रम बदललेला आहे आणि प्रश्नचिन्हाचा गट तयार केला होता त्याच्याशी अगदी बरोबर जुळत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे। चला आपण दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो। या प्रश्नामध्ये त्रिकोण आणि चौकोन ही दोनच चिन्हे दिलेली आहेत आणि किती गट दिलेले आहेत या प्रश्नामध्ये, एक दोन, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे चौथ्या गटा, आणि पाचवा एक गट, असे पाच गट दिलेले आहेत। आता कसा बदल झाला पाहूया। पहा पहिला त्रिकोण आणि चौकोन हे दोनच चिन्ह दिले पहिल्या गटामध्ये, दुसऱ्या गटामध्ये काय झालंय, पहिल्या गटामधलं चौकोन घेतलंय आणि त्यानंतर त्रिकोणाचे डबल झाले, त्रिकोण दोन झाले। आता तिसऱ्या गटामध्ये पाहूया दुसऱ्या गटातलं काय वाढलंय, तर दुसऱ्या गटामध्ये काय केलं विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण सर्वप्रथम घेतले दोन दुसऱ्या गटामधले तिसऱ्या गटामध्ये, आणि जे चौकोन एकच होता तो डबल झालेला आहे या ठिकाणी। जसा या ठिकाणी त्रिकोण डबल झाले होते या ठिकाणी चौकोन डबल झाले। आता त्याचप्रमाणे आपण करूया, आता काय करूया, हे चौकोन जे आहेत किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, किती आहेत दोन, ते जसेच्या तसे आपण डाव्या बाजूकडले चौकोन घेतले प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी, कसा
क्रम येतोय चिन्हांचा तो पाहूया. दोन चौकोन घेतले, आता हे त्रिकोण दोनच आहेत, दोन घेतले आणि आणखी एक त्याच्यामध्ये मिळवला म्हणजे आपल्याला एक वाढवायचा, एक एकने वाढतोय म्हणजे पुढच्या गटामध्ये चिन्ह एकने वाढत आहे, बरोबर आहे. तर आता हा जो गट तयार झाला आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी, हा इथे कुठे दिसतोय का पर्यायामध्ये तो पाहूया. तर पहा, पहिल्याच गटामध्ये दोन चौकोन आणि तीन त्रिकोण आलेले आहेत, म्हणजेच प्रश्न क्रमांक एक हे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अचूक उत्तर बसत आहे आणि त्याचप्रमाणे पुढच्या पाचव्या गटामध्ये बदल झालेला आहे. अशा प्रकारे प्रश्न आपण प्रश्नचिन्हांचं निरीक्षण अचूक केलं तर प्रश्न काळजीपूर्वक सोडवू शकतो.